आकाशा शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण सगळ्यांना अभिवादन करून मी आज सकाळी कोपर्डीला आलो होतो. आता काकासाहेब शिंदेंना अभिवादन केलं आणि सरकारला माझी विनंती राहणार आहे की ज्यांनी समाजासाठी बलिदान दिलं, सरकारने शब्द दिला होता, आश्वासन दिलं होतं की ह्या सगळ्यांना आपण नोकरीवर घेऊ, पण माझ्या काळावर आता आलेले की आज सगळ्यात त्यांच्या घरातल्या व्यक्तीनं अजूनही नोकरीवर घेतलेलं नाहीये. प्रोसेस चालू आहे म्हणतात, पण युद्ध पातळीवर या सगळ्या त्यांच्या घरातल्या कुटुंबातला एक ग्रस यांना नोकरीवर रुजू करावं अशी माझी सरकारला विनंतीपूर्वक सूचना आहे. दुसरी सूचना ही सुद्धा आहे की काहीतरी कुठली तरी नोकरी उचलून द्यायची असं नको. जे खातं बंद पडायला लागलेलं आहे अशा खात्यात नोकरी देऊ नये. खऱ्या अर्थाने जर ह्या ज्यांनी मराठा समाजाला ज्यांनी बलिदान दिलेलं आहे या समाजातल्या लोकांना न्याय देत असेल तर दोन गोष्टी तुम्ही त्वरित कराव्यात. एक म्हणजे त्यांच्या घरातल्या कुटुंबातले एक ग्रस्तांना तुम्ही नोकरीवर ताबडतोब घ्या, युद्ध पातळीवर समिती स्थापन करा, आणि नंबर दोन की बंद पडणाऱ्या कुठल्या तरी खात्यात शासकीय नोकरी देऊ नये अशी माझी सरकारला विनंती राहणार आहे. लोक आंदोलन हे 16-36 जिल्ह्यात आम्ही करायचं चाललेलं आहे. 36 जिल्हे होऊ नये ते माझं मत आहे. लवकरच्या लवकर सरकारने त्याची दखल घ्यावी आणि ह्या 5 मागण्या प्रमुखाने हे त्यांनी मार्गी लावावेत. त्यांनी नाही लावल्या तर मधी वेळ प्रसंगी आम्ही पुन्हा ते मुंबई विधानभवन हे मार्च करणार आपण, लॉंग मार्च. हे सुद्धा परिस्थिती येऊ नये अशी माझी सरकारला विनंती आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत ते सॉल्व्ह करा. आता मी इथे साध्या सोप्या भाषेत बोललोय की जबाबदारी कोणी घ्यायची, राज्य सरकारने घ्यायची, केंद्र सरकारने घ्यायची, विरोधी पक्षाने त्यांनी घ्यायची, काय अधिवेशनात हा विषय मांडायचा. म्हणून आम्ही 16 मार्च पासून तो आंदोलन करतोय. त्या आंदोलनाचं टॅगलाईनच ही आहे की समाज बोललाय, आम्ही बोललोय, आता लोकप्रतिनिधी बोलावलं. आणि म्हणून माझ्यासाठी जे तुम्ही नावं घेतले